म्हणतात पण देवेंद्र फडणवीसनी जे फसवलं आपल्याला आरक्षण न देऊ त्यामुळे सगळा मराठा चिडलेला आहे. तर मंडळी तुमचं मत काय? याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूयात, नक्कीच मनोज जरांगे पाटील फडणवीसांना म्हटले तरी काय आणि यावरती तुमची काय मत आहे? हे राज्यातलं मराठ्यांचं वादळ आहे आणि मराठा समाज एकत्र झाल्यामुळे सगळ्याच पक्षातले येत आहेत. रात्री एकदा 2 वाजले रात्रभर भाजपचे सुद्धा असते, दिवसा बी येते. असं काय नाही, भाजप मधले सगळे तिकीट हुकलेली तिथं जाहीर येतात. जाहीर येते अर्धे दिसते तुम्हाला, याच्या मी तुम्हाला हाताला धरून दाखवून देऊ शकतो. कारण सगळे निर्भीड झाले जातात. काही काही तर तिकीटाची सुद्धा गरज नाही म्हणतात पण देवेंद्र फडणवीसनी जे फसवलं आपल्याला आरक्षण न देऊ त्यामुळे सगळा मराठा चिडलेला आहे. ब्लॅक ओक यांचं असं म्हणणं आहे की मानलं पाटील तुम्हाला 2 वर्षात आरक्षणाबद्दल जितका द्वेष फडणवीस बद्दल पसरवलात पण 35 वर्ष आरक्षणाला विरोध करणाऱ्या शरद पवार विरोधात एक शब्दही काढला नाही. तुम्हाला इस्मिया जलील गोड वाटतो पण प्रत्यक्षात आरक्षण देणारा फडणवीस शत्रू वाटतो. वा वा. तर स्वप्नील कडे यांचं असं म्हणणं आहे की इतके वर्ष शरद पवार यांनी फसवलं त्याबद्दल चकार शब्द नाही काढत पाटील. तर प्रदीप यांचं असं म्हणणं आहे की 20 मार्च 1994 मराठा आरक्षणाविरोधात जी आर काढला शरद पवारांनी. तर अक्षय हरगे यांचं असं म्हणणं आहे की पाटील तुमचा सुपडा साफ होतोय, जरा थांबा. शरद पवारांचे एकूण अखंड मराठा समाजाला फसवला तुम्ही. काय बोलणार याच्यावर, खरं स्पीचलेस.